सामाजिक वनीकरणाची जागा नशेबाजांच्या वेख्यात. वनविभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने अवैध धंद्यांना ऊत आला आहे. नशा करणारे आणि दारुड्यांचा वावर वाढला आहे. इंजेक्शनसाठी वापरलेल्या सुई, इंजेक्शनचे साहित्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडले आहे. ही बाब वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात येत नाही का, असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला. सामाजिक वनीकरणाचे उद्यान हडपसरमधील सर्वे क्रमांक 61 28 एकर जागेवर असून या ठिकाणी देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. सामाजिक संस्थांकडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी जून जुलैमध्ये वृक्षारोपण करून जानेवारी ते जून दरम्यान टँकरने पाणी घालून वृक्ष संवर्धन केले जाते. त्याचबरोबर अनेक पर्यावरणप्रेमी वाढदिवसानिमित्त वृक्ष लावून त्यांचे संगोपनही करीत आहेत. मात्र अलीकडे नशेबाजांमुळे उद्यान बकाल होत आहे. ॲडव्होकेट मच्छिंद्र वाडकर, ज्ञानेश्वर राऊत, गुलाब वाडकर, निशांत सातो, निलिमा भुजबळ, चंद्रकांत टिळेकर, गणेश बोराटे, अविनाश काळे, गणेश वाडकर, अश्विनी शिवाडकर, मोहन वाडकर, संजय भुजबळ, मोहन जरांडे, लाला वाडकर, धर्मराज म्हेत्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते हेमंत वाडकर म्हणाले की वनविभागाच्या मोकळ्या जागेत दररोज सकाळी अनेक आबालवृद्ध व्यायाम आणि वॉकिंगसाठी येतात, मात्र या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेटविला जातो. त्यामध्ये छोटी मोठी झाडे आणि झाडांच्या बिया, सरपटणारे प्राणी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. खंडेराव जगताप म्हणाले की हंडेवाडी रस्ता येथील वनविभागाच्या उद्यानाशेजारी JSPM मोठे शैक्षणिक संकुल आहे. या शैक्षणिक संकुलामध्ये देश विदेशातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वन उद्यानातील गैरप्रकारांमुळे येथील विद्यार्थिनींच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष जीवन जाधव म्हणाले की उपनगरालगतच्या विकसित झालेल्या सातवनगर, आदर्शनगर, काळे पोराटे नगर, वैष्णवी सिटी परिसरामध्ये झपाट्यानं नागरीकरण होत आहे. या परिसरात मोठी गृहनिर्माण संकुले आहेत. वनीकरणाच्या जागेमध्ये नशेबाजांच्या उपद्रवामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे की काय, असा प्रश्न पडला आहे. सामाजिक कार्यकर्ते पोपट वाडकर म्हणाले की उद्यान आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सामाजिक वनविभागाच्या जागेला संरक्षण भिंत असावी, तसेच तारेचे कुंपण घालण्याची गरज आहे. CCTV कॅमेरे आणि 24 तास सुरक्षा रक्षक नेमून रात्रीची गस्त वाढविली पाहिजे. हडपसरहून पत्रकार मुकेश वाडकर व वृत्त निवेदिका तृप्ती टिळेकर भावर vsabha.com.